रिक्षाचालक, केबल किंग, अपक्ष आमदार, मग भाजप आमदार. उल्हासनगरच्या गोळीबार घटनेनंतर चर्चेत आलेले गणपत गायकवाड राजकारणात येण्याआधी काय करायचे, रिक्षाचालक ते आमदार होण्यापर्यंत त्यांचा इतिहास काय आहे, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानं आमदार गणपत गायकवाड उर्फ केबल किंग चांगलेच चर्चेत आले. एकेकाळी गणपत गायकवाड हे रिक्षा चालवायचे, त्यानंतर ते केबल व्यवसायात उतरले. लोकांना केबल कनेक्शन फुकटात वाटण्याची राजकारण्याची पद्धत गायकवाडांनी वापरली. फुकटात केबल कनेक्शन दिल्यानं लोकांनीही मतं दिली. 2009 गणपत गायकवाड हे आमदार झाले. गणपत गायकवाड विधानसभेत कल्याणपूर्व मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. गायकवाड हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं. गणपत गायकवाड हे 2009 आमदार आहेत. 2009 शिवसेनेच्या उमेदवाराचा 24,486 मतांनी पराभव करत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते अपक्ष लढले होते. 2014 गणपत गायकवाड यांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेना भाजपची युती तुटली होती. या निवडणुकीत गायकवाड यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा 746 मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. 2019 गायकवाड भाजपच्या तिकिटावर लढले. त्यांनी अपक्ष उमेदवार धनंजय बोदारे यांचा 12,257 मतांनी पराभव केला. गणपत गायकवाड हे उद्योजक म्हणून ओळखले जातात. टीव्ही केबल आणि रिअल इस्टेटमध्ये त्यांचं नाव अग्रस्थानी आहे. जमिनीच्या वादावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली. यावेळी आमदार महोदयांना संताप अनावर झाला. त्यांनी महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्या. आपल्या लेकाला धक्काबुक्की झाली म्हणून हे कृत्य केलं, असं कबुली जबाब त्यांनी पोलिसांना दिला आहे.